अल्टिमेटम वगैरे राज्य सरकारला कोणी देत नाही. अल्टिमेटम द्यायची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. बाळासाहेब ठाकरेंनी या देशातल्या अतिरेक्यांना अल्टिमेटम दिला होता अनेकदा. मग अमरनाथ यात्रा असेल, वैष्णोदेवी यात्रा असेल किंवा या देशामध्ये इतर काही दहशतवादी कारवाया असतील, अल्टिमेटम द्यायची ताकद आणि कुवत राजकारणामध्ये फक्त या देशात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्येच होती. आजचा जो अल्टिमेटम आहे हा जो भोंगा वाजतो आहे हा भाजपचाच भोंगा आहे, सगळ्यांना माहिती आहे. जे आमच्याशी थेट लढू शकत नाही ते अशा प्रकारे भोंगे लावून एक माहोल निर्माण करतायत. ईडीच्या कारवाईबाबत जे काल ईडी कथक करत होते, ईडीच्या कारवायाबाबत अभय मिळाल्यामुळे केंद्राकडून हा भोंगा वाजू लागला आहे. आम्ही सामोरे जातो आहे, आम्ही लढतोय खोट्या कारवायांबद्दल, त्याच्यामुळे आम्हाला चिंता नाही. आमच्या नकला करा, आमच्या मिमिक्री करा, आमच्याविषयी खोटं बोला. शिवसेना आणि महाविकास आघाडी ही भक्कम आहे, मजबूत आहे. एका वैफल्यातून, निराशेतून अशा प्रकारचे भोंगे वाजतायत. भारतीय जनता पक्षानं जेव्हा भोंगे वाजवले आमच्या विरोधात त्या भोंग्यांचा उपयोग झाला नाही, म्हणून नवीन भोंगे लावले, त्याचाही काही उपयोग होणार नाही. काल असं मी ऐकलं की संजय राऊत हे शिवराळ भाषा देतात बोलतात. होय, बरोबर आहे. खरं म्हणजे मी ज्या संदर्भात ती शिवराळ भाषा वापरलेली आहे त्या शिवराळ भाषेचं काल कौतुक व्हायला पाहिजे होतं, कारण ते मराठी अभिमानी म्हणून कालपर्यंत मिरवत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे आम्हीच एकमेव तारणहार आहोत, शिवसेना नाही, अशा प्रकारची भूमिका घेऊन ते राजकारणामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या शिवराळ भाषेचं जर त्यांनी काल अभिनंदन केलं असतं किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असता तर त्यांचं खरं मराठी प्रेम काल दिसलं असत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.